नमस्कार. आज आपण आपल्या शाळेचा युडॅस प्लस फॉर्म नवीन पद्धतीने कशा प्रकारे भरावायचा ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या पीसी मधील एक ब्राउझर ओपन करून घेऊया. मी माझ्या पीसी मधील क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करत आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण युडॅस प्लस अशा पद्धतीने आपण पेज ओपन करू. युडॅस प्लस पेज ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन फॉर युडॅस असा टॅब या ठिकाणी उपलब्ध येईल. तो टॅब आपण ओपन करू. ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन उपलब्ध येईल. लॉग इन उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा अशा तीन प्रकारच्या टॅब आलेल्या आहेत. युजर नेम या ठिकाणी आपल्या शाळेचा जो युडॅस नंबर आहे तो युडॅस नंबर आपण अतिशय व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी नमूद करून घेतला पाहिजे. मी माझ्या शाळेचा जो युडॅस नंबर आहे तो या ठिकाणी नमूद करतोय. युडॅस नंबर नमूद केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा जो पासवर्ड आहे युडॅसचा, जो रिसेट केलेला पासवर्ड असेल किंवा नवीन दिलेला पासवर्ड असेल तो पासवर्ड आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे टाईप करून घेऊ. पासवर्ड टाईप केल्यानंतर या ठिकाणी दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी टाईप करू. आणि सर्व माहिती व्यवस्थित झाल्यानंतर या ठिकाणी आपण लॉग इन करू. लॉग इन केल्यानंतर आपल्या शाळेचा जो युडॅस ऑनलाईन फॉर्म आहे तो या ठिकाणी आपल्याला ओपन झालेला दिसून येईल. या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव असेल, आपल्या शाळेचा युडॅस कोड आणि आपल्या शाळेची कॅटेगरी. आपली शाळा प्रायमरी असल्यामुळे या ठिकाणी कॅटेगरी प्रायमरी असं दिसून येईल. या ठिकाणी आपल्याला एक चार टॅब उपलब्ध आहेत. याच्यामध्ये आपण सर्वात शेवटी असणारा क्लिक हियर टू ओपन डीसीएफ टू फिल द डाटा, या ठिकाणी आपल्याला जो डाटा कॅप्चर फॉर्मॅट जे भरायचा आहे म्हणजे डीसीएफ तो या ठिकाणी आपण ओपन करून घेऊया. ती टॅब आपण ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज आलेला दिसून येईल. हा सर्व मेसेज वाचल्यानंतर आपल्याला जर याच्यामध्ये काही बदल करावायचा असेल तर तो आपल्या तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील एमआयएस कोऑर्डिनेटर जे असतील, डाटा ऑपरेटर, त्यांच्या मार्फत आपल्या शाळेची जी माहिती आहे ती आपण दुरुस्त करून घेता येईल आपल्याला. आणि हा सर्व मेसेज असल्यानंतर आपण या ठिकाणी ओके या बटणावरती क्लिक करू. आता ही शाळेची जी ऑनलाईन युडॅस फॉर्म शाळेचा जो ओपन झालेला आहे याच्यामध्ये आपल्या शाळेचा वर्ग फ्रॉम क्लास 1 टू क्लास 4, टाईप ऑफ स्कूल, को एज्युकेशनल, ही सर्व माहिती बरोबर असल्याचं आपण खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा जो स्टेटस आहे युडॅस फॉर्म भरण्याचा जो स्टेटस या ठिकाणी दिसून येईल. पहा, अजून आपण माहिती भरलेली नाही, कोणत्या प्रकारची माहिती सर्टिफाईड केलेलं नाही, त्यामुळे या ठिकाणी नॉट सर्टिफाईड असा मेसेज आलेला दिसून येतोय किंवा नॉट सर्टिफाईड असं टॅब ओपन झालेलं आहे. आणि ओव्हरऑल स्टेटस आहे म्हणजे आपण या ठिकाणी जर माहिती भरली असेल तर आपल्याला किंवा भरण्यास चालू केलं असेल तर वर्क इन प्रोग्रेस येईल. सर्व माहिती आपण जर भरली असेल तर कम्प्लिटेड ऑल टॅब्स असं या ठिकाणी मेसेज येईल. आणि जर आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती भरली नसेल तर या ठिकाणी नॉट स्टार्टेड असा या ठिकाणी मेसेज आलेला आपल्याला दिसून येईल. तर पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला भरायची आहे. याच्यामध्ये आपण प्रोफाईल, कॅटेगरी, लँग्वेज, आर्टिम, नॉर्म्स, मॅनेजमेंट, क्लासरूम, त्यानंतर टॉयलेट फॅसिलिटी, फिजिकल फॅसिलिटीज, आयसीटी, त्यानंतर टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ, टीचर्स अँड इन्स्ट्रक्टर्स, त्यानंतर न्यू ऍडमिशन, परत आपल्या शाळेतला एनरोलमेंट इन करंट अकॅडमिक सेशन म्हणजे आपल्या जात नाही शाळेचा पट, त्याच्यानंतर एनरोलमेंट बाय ग्रेड इन करंट अकॅडमिक सेशन, आपल्या वयानुसार आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश, त्याच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर रिपीटर्स, शाळाबाहेर मुलं जर कोणी असेल ते, त्याच्यानंतर आपल्या शाळेतून पास झालेल्या मुलांचं आपल्या शाळेचा जो शेवटचा वर्ग आहे त्याच्यातून पास झालेल्या मुलांची माहिती या ठिकाणी आपल्याला 4.6 नोंद करायची आहे. त्याच्यानंतर फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रन, आपण विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देतो ती माहिती या ठिकाणी भरावायची आहे. त्यानंतर फॅसिलिटीज टू सीडब्ल्यूएसएल म्हणजे आपल्या शाळेचा रंधापण किंवा दिवाण प्रकारातील जे मुलं असतील त्यांना आपण कोणत्या प्रकारच्या सुविधा आपल्या शाळेमार्फत देतो ती माहिती या ठिकाणी आपण नमूद करायचं आहे. त्याचबरोबर ग्रेड प्रमोशन बाय सोशल कॅटेगरी अँड जेंडर फॉर ग्रेड बी, म्हणजे आपल्या शाळेचा जो शेवटचा वर्ग आहे
त्या वर्गाचे आपले सर्व जात निय टक्केवारीची माहिती या ठिकाणी आपण नोंद करणार आहोत. त्याचबरोबर ग्रँट्स म्हणजे आपल्याला मिळणारे अनुदान, त्यानंतर पीजे अँड अदर इंडिकेटर्स अँड स्कूल सेफ्टी, त्यानंतर व्हॅलिडेशन, अशा प्रकारे वेगवेगळ्या फॉर्ममधील माहिती आपल्याला एक एक करत आपण ती माहिती भरणार आहोत. जर या जे वेगवेगळे टॅब आहेत किंवा वेगवेगळे फॉर्म आहेत, या फॉर्ममधली जर आपण एखादी माहिती जर आपली राहिली भरायची तर आपल्याला आपला फॉर्म व्हॅलिडेशन किंवा सर्टिफाय करता येणार नाही. सर्व फॉर्म भरणे आपल्याला बंधनकारक आहे. सर्व प्रकारची माहिती भरल्यानंतरच आपली ऑनलाईनची फॉर्म भरण्याची सर्टिफाय करायला आपल्याला ते टॅब ओपन होईल किंवा उपलब्ध होईल. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला या ठिकाणी प्रोफाईल ओपन करून घेऊ. प्रोफाईलमध्ये आपल्या शाळेचा कोड नंबर असणार आहे, त्यानंतर आपल्या शाळेचा अक्षांश रेखा, शाळेची सर्व माहिती, शाळेचं ठिकाण, केंद्राचं नाव, त्याचबरोबर आपल्या शाळेचा पिनकोड नंबर असेल, तालुक्याचं ठिकाण असेल, जिल्ह्याचं नाव असेल, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शाळेचा जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस आपण या ठिकाणी, मी या शाळेचा ऍड्रेस या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घेतो. शाळा ज्या गावात आहे त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकणं आपल्याला बंधनकारक आहे. त्यानंतर तालुक्याचं ठिकाण, त्यानंतर जिल्ह्याचं नाव, त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे आपल्या शाळेचा हेड ऑफ द स्कूल, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकणं बंधनकारक आहे. आपल्या शाळेचे जो मुख्याध्यापक असतील त्या मुख्याध्यापकाचा नंबर आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. जर शाळेच्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर, शाळेचा मुख्याध्यापक जर बदललेली असेल तर ती माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्याला बदल करून आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे. त्याचबरोबर शाळेचा असणारा ईमेल, त्याचबरोबर शाळेच्या असणारी वेबसाईट, या ठिकाणी सर्व माहिती भरल्यानंतर आपण या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करू. जर आपण नुसतं सेव्ह या बटनावरती क्लिक केलं तर आपल्याला ही माहिती फक्त सेव्ह होईल, पुढचं पेज ओपन करण्यासाठी आपल्याला नेक्स्ट बटन परत ओपन करायला, त्यावेळी आपण या ठिकाणी आपण सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर ही माहिती आपली आपोआप सेव्ह होईल आणि आपलं पुढचं पेज आपल्याला ओपन झालेलं दिसून येईल. या ठिकाणी एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे की हे जे टॅब आपल्याला माहिती भरण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत, तर याच्यामध्ये ज्या ठिकाणी रेडमार्क आलेला आहे ती माहिती आपल्याला भरणं बंधनकारक आहे. ती माहिती भरल्याशिवाय आपला फॉर्म सेव्ह होणार नाही. या ठिकाणी आपल्या शाळेची सर्व माहिती दिलेली आहे. सोशल कॅटेगरी असेल, लोएस्ट अँड हायस्ट क्लासेस इन द स्कूल, फॉर आपल्या शाळेचा सर्वात खालचा वर्ग, सर्वात वरचा वर्ग, त्यानंतर आपल्या शाळेचं शिक्षण, प्रायमरी शिक्षण आहे का, अप्पर प्रायमरी आहे किंवा आपल्या शाळेला अंगणवाडी जोडलेली आहे का, सर्व माहिती आपल्याला ज्या ठिकाणी बदल करावायचा आहे तेवढीच माहिती आपल्याला या ठिकाणी भरावायची आहे. आणि आता आपल्या शाळेची जी गेल्या वर्षी भरलेली माहिती आहे तीच माहिती आपल्याला कायम करायची आहे. शाळेच्या स्थापनेचं वर्ष, प्रायमरीचं स्थापनेचं वर्ष, त्यानंतर प्रायमरी टू अप्पर प्रायमरी, जर आपली शाळा प्राथमिककडून उच्च प्राथमिक केली असेल तर ते टॅब या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले दिसून आले असते, पण आपली शाळा प्रायमरीच असल्यामुळे आपल्याला अप्पर प्रायमरीची टॅब या ठिकाणी ओपन झालेली नाही. अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला शेवटी या ठिकाणी शेवटच्या सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करून आपण पुढच्या पेजकडे जाणार आहोत. पुढचा फॉर्म आहे आपला लँग्वेज. लँग्वेजमध्ये आपल्या शाळेविषयी माहिती आपण भरायची आहे. आर मेजॉरिटी ऑफ द पीपल स्टार्ट थ्रो देअर मदर टंग ऍट द प्रायमरी लेवल, या ठिकाणी आपण आपल्या मातृभाषेचा या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. तर या ठिकाणी येस या बटनावरती आपण क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन द स्कूल, आपल्या शाळेतील माध्यम आपण आपल्या मराठी माध्यमाची शाळा असल्यामुळे या ठिकाणी आपण मराठी क्लिक करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्या शाळेत जर दुसऱ्या भाषा जर शिकवत असेल, आपण आपल्या शाळेमध्ये आपण इंग्रजी भाषा येता चौथीपर्यंत शिकवतो, त्यामुळे आपली पहिली भाषा असणार या ठिकाणी मराठी आणि दुसरी लँग्वेज असणार आपल्या ठिकाणी इंग्लिश. त्यानंतर प्रोफाईल ऑफ प्री प्रायमरी सेक्शन अटॅचड टू स्कूल्स, जर आपल्या शाळेला प्री प्रायमरी सेक्शन अटॅचड असेल तर आपण या ठिकाणी माहिती भरणार आहोत. पण आपल्या शाळेच्या जवळ असणाऱ्या आपल्या वेदर अंगणवाडी सेंटर लोकेटेड इनसाइड स्कूल प्रिमायसेस, आपल्या शालेय परिसरात जर अंगणवाडी असेल तर त्या अंगणवाडीचा क्रमांक या ठिकाणी आपल्याला नोंद करणं आवश्यक आहे. जर आपल्या शाळेच्या
आवारामध्ये एकापेक्षा जर जास्त अंगणवाडी असतील तर त्या सर्व अंगणवाड्यांची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी भरणार आहोत. माझ्या शाळेमध्ये या ठिकाणी तीन अंगणवाड्यांची माहिती मी या ठिकाणी भरणार आहे. अंगणवाडी क्रमांक 271, त्यानंतर अंगणवाडी क्रमांक 272, त्यानंतर अंगणवाडी क्रमांक 273. या तिन्ही अंगणवाडीमध्ये असणारी जी विद्यार्थ्यांची संख्या आहे, मुलं आणि मुली, ती सर्व माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. या ठिकाणी 41 मुले आहेत आणि 42 मुली, असा जो अंगणवाडीचा पट आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी भरणार आहोत. इज द अंगणवाडी वर्कर ट्रेनड इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन, या ठिकाणी आपल्याला माहिती पाहून तो येस किंवा नो या ठिकाणी करणार आहोत. त्याने जर ते ट्रेनिंग घेतलं असेल तर आपण या ठिकाणी येस असं म्हणणार आहे. ट्रेनिंग जर घेतलं नसेल तर आपण नो या बटनावरती ओके करणार आहे. आपण त्यांनी ट्रेनिंग घेतलं असल्यामुळे मी या ठिकाणी येस या बटनावरती क्लिक करतो. त्याच्यानंतर प्रोफाईल ऑफ स्कूल्स फॉर ऑल सेक्शन्स, नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स डेज, म्हणजे आपल्या मागील वर्षातील प्रिव्हियस अकॅडमिक इयर, म्हणजे मागील वर्षातील आपल्या शाळेचे जे कामाचे दिवस आहेत, शैक्षणिक कामाचे दिवस आहेत, ते या ठिकाणी आपण नमूद करणार आहोत. गेल्या वर्षी 233 दिवस असल्यामुळे मी प्रायमरीचे 233 दिवस या ठिकाणी नमूद केलेले आहे. त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांचा थांबण्याचा वेळ किती कालावधी आपला विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये थांबत असतो ते तासामध्ये आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. त्याचबरोबर शिक्षकही आपल्या शाळेमध्ये किती वेळ थांबणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण भरणार आहोत. या ठिकाणी अगोदरच भरलेलं आहे, माहिती बरोबर असल्यामुळे आपण ते ओके करत आहोत. यानंतर आपल्या शाळेपासून डिस्टन्स ऑफ द स्कूल फ्रॉम द नियरेस्ट गव्हर्नमेंट एडेड स्कूल, आपल्या शाळेपासून किती अंतरावरती प्रायमरी स्कूल, अप्पर प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल, फ्रॉम हायर सेकंडरी स्कूल, या जे शाळांचे अंतर या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे किलोमीटरमध्ये नमूद करणार आहोत. त्याच्यानंतर वेदर स्कूल इज अप्रोचेबल बाय ऑल वेदर रोड्स, सर्व ऋतूमध्ये आपल्या शाळेला पोहोचण्यासाठी रस्ता आहे का, तर आपण या ठिकाणी रस्ता जर असेल काही अडचण नसेल तर आपण या ठिकाणी येस असा करणार आहोत आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. त्याच्यानंतर पुढची पेज आपल्याला ओपन झालेली का, सीसी आपण सीसी शाळेमध्ये राबवतो का, घेतो का, त्यानंतर सीसीचा आपण रेकॉर्ड जे आहे ते आपण मेंटेन करतो का, ते लोकांना आपण उपलब्ध करून देतो काय, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर वेदर एनी आउट ऑफ द स्कूल चिल्ड्रन एनरोल्ड इन द स्कूल आर अटेंडिंग स्पेशल ट्रेनिंग, आपण आपल्या शाळेमध्ये एखाद्या शाळाबाहेर मुलांना दाखल केले आहे का, केला असेल त्याचं ट्रेनिंग घेतलंय का, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी भरणार आहोत. माझ्या शाळेमध्ये शाळाबाहेर एकही मूल दाखल नसल्यामुळे मी या ठिकाणी नो असं बटनावरती क्लिक केलेलं आहे. नो या बटनावरती क्लिक केल्यामुळे बाकीची माहिती आपल्याला भरण्यासाठी उपलब्ध होणार नाही. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट अटेंडिंग रिमेनिंग टीचिंग इन करंट इयर, या ठिकाणी जी माहिती असेल ती आपण भरणार आहोत. त्याच्यानंतर वेन डज द अकॅडमिक सेशन स्टार्ट गिव्ह द मंथ, म्हणजे आपलं शैक्षणिक वर्ष कधी सुरुवात झाले ती माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. यावर्षी शाळा 15 जूनला सुरू झालेलं आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला 6 जून पासून आपण शाळेमध्ये उपस्थित राहायचं आहे, त्यामुळे आपण 6 जून ही तारीख क्लिक करून घेणार आहोत. या ठिकाणी आपला दुसरा पर्याय उपलब्ध नाही. एकतर मे 5 मे पासून आपल्या शाळेमध्ये सुट्ट्या लागलेल्या होत्या, त्यानंतर जुलै, म्हणून आपण 6 जून ही तारीख आपण निवडून घेणार आहोत. त्याचं वेदर फुल सेटअप टेस्ट वॉज रिसिव्ह इन करंट अकॅडमिक इयर, आपल्याला विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मिळालीत का, तर मिळाले असेल तर कोणत्या तारखेला, 6 जून या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जर काही बदल असतील तर आपण या ठिकाणी नोंद करू शकतो, अन्यथा आहे माहिती जशी आहे तशी आपण ठेवू शकतो. वेदर द स्कूल हॅज रिसिव्ह ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर, आपण आपल्या शाळेसाठी आवश्यक असणारा इतर शैक्षणिक साहित्य आपल्या शाळेला उपलब्ध झालेलं आहे का, असं या ठिकाणी आपण माहिती विचारली ते आपण या ठिकाणी येस असं करणार आहोत. अवेलेबिलिटी ऑफ फ्री टेक्स्ट बुक्स टीचिंग लर्निंग मटेरियल अँड प्ले मटेरियल इन करंट अकॅडमिक इयर, आपल्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेला मोफत पाठ्यपुस्तकं मिळाली आहे का, किंवा TLM अवेलेबल फॉर इच ग्रेड, आपल्या शिक्षकांना शिक्षक अनुदान मिळालेलं आहे का, आपण दिलेलं आहे यावर्षी आपल्याला समग्र संयुक्त अनुदान आलेलं आहे, त्याच्यामधून जर आपण शिक्षकासाठी शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी जर अनुदान दिलं असेल
आपण त्यांचा त्याला जर अनुदान वर्ग केला असेल तर ती माहिती या ठिकाणी भरणार आहोत. त्याचबरोबर वेदर द प्ले मटेरियल गेम अँड स्पोर्ट्स इक्विपमेंट अवेलेबल फॉर इच ग्रेड. या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या खेळाच्या सुविधासाठी जर आपण अनुदान खर्च टाकलं असेल तर ती माहिती या ठिकाणी आपण यस असं करणार आहोत. या ठिकाणी आपण जर साहित्य असेल तर नाही असं करणार आहोत, नो या त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ विजिटर्स टू द स्कूल ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर. आपल्या शाळेतील गेल्या वर्षी किती इन्स्पेक्शन झालेलं आहे, त्याच्यानंतर आपल्या गेल्या वर्षी आपल्या शाळेमध्ये किती केंद्र प्रमुखांच्या म्हणजे सीआरसी कोऑर्डिनेटरच्या किती आपल्याला भेटी झालेल्या आहेत, त्याच्यानंतर आपल्या पंचायत समिती लेवलवरून आपल्याला किती अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत, ती माहिती या ठिकाणी आपण भरणार आहोत. या ठिकाणी प्रिव्हियस अकॅडमिक इयर विचारलेलं म्हणजे गेल्या वर्षीचं विचारलेलं आपल्याला. या ठिकाणी मी या ठिकाणी जी बदललेली माहिती आहे ती बदलून या ठिकाणी घेत आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनवरती क्लिक करून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. त्यानंतर पुढचा आहे पण मॅनेजमेंट, म्हणजे आपल्या सर्व जिल्हा परिषद शाळांमधून शाळा व्यवस्थापन समित्या पण स्थापन केलेल्या एसएमसी, त्या एसएमसी विषयी माहिती आपण या फॉर्ममध्ये भरणार आहोत. सुरुवातीला विचारले आपला वेदर स्कूल मॅनेजमेंट कमिटी एज बीन कॉन्स्टिट्यूट, म्हणजे आपण शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे काय, तर येस. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये असणारे मेंबर त्या पण किती पुरुष आहेत किती स्त्री आहेत या ठिकाणी आपण जर बदल असेल तर ती माहिती आपण बदलून या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी नंबर ऑफ पेरेंट्स, या ठिकाणी असणाऱ्या पालकांची संख्या सुद्धा आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. त्याच्यानंतर जे असणारे एससी कॅटेगरी एसटी कॅटेगरी ईडब्ल्यूएस मायनॉरिटी अशा पद्धतीने आपण माहिती भरणार आहोत. त्यानंतर नंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह नॉमिनी फ्रॉम लोकल अथॉरिटी लोकल गव्हर्नमेंट, म्हणजे आपल्या आपली शाळा ग्रामीण भागात आहे म्हणजे ग्रामीण भागात असणाऱ्या त्या ग्रामपंचायतीतील किती सदस्य आपल्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आहेत, त्या सदस्यांचे पुरुष आहेत का स्त्री आहेत त्याचं आकडे या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहेत. या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये एका स्त्री पदाधिकाऱ्याचा समावेश असल्यामुळे मी या ठिकाणी फिमेलमध्ये एक आकडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ टीचर्स, त्या शाळेतील किती शिक्षकांचा त्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समावेश आहे ते सुद्धा आकडा या ठिकाणी आपण देणार आहोत. मी माझ्या शाळेतील दोन स्त्रियांचा या ठिकाणी त्या एसएमसीमध्ये समावेश असल्यामुळे दोन या ठिकाणी दिलेले. त्याच्यानंतर नंबर ऑफ मेंबर्स प्रोवाइड ट्रेनिंग, किती सदस्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ मीटिंग हॅज हेल्ड बाय एसएमसी ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर, किती सदस्यांना आपण गेल्या वर्षी प्रशिक्षण दिलेलं आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. नंबर ऑफ मीटिंग हेल्ड बाय एसएमसी ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर, म्हणजे गेल्या वर्षी आपण आपल्या जर पदाधिकाऱ्यांना जर आपण ट्रेनिंग दिलं असेल तर ती माहिती या ठिकाणी नमूद करणार आहोत. वेदर एसएमसी हॅज प्रिपेअर्ड द स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन, शाळा व्यवस्थापन समिती शाळा विकास आराखडा तयार केला आहे का, तर यास. त्याच्यानंतर आपल्या शाळेचं एसएमसीचं बँक अकाउंटची विषयी माहिती जी असणार आहे ती बँक नेम असेल ब्रँच नेम असेल अकाउंट नंबर अकाउंट इन द नेम ऑफ अकाउंटचं नाव त्याच्यानंतर आयएफएससी कोड अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला ही टॅब आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करून आपण पुढच्या पानावरती जाणार आहोत. नंतर या ठिकाणी क्लासरूम आपल्या शाळेच्या असणाऱ्या वर्ग खोल्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरावायची आहे. या ठिकाणी स्टेटस ऑफ द स्कूल बिल्डिंग, आपली बिल्डिंग जी आहे ती गव्हर्नमेंटची आहे का प्रायव्हेट आहे का रेंटेड आहे भाड्यानं आहे का कशा ती या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपली बिल्डिंग किती आहे, एक आहे दोन आहे तीन आहे, तर या ठिकाणी माझ्या शाळेची एकच बिल्डिंग असल्यामुळे मी एक नमूद करतोय. बिल्डिंगचा प्रकार पक्का बिल्डिंग, पक्क्यामध्ये आपण एक घेतलेला आहे. त्याच्या टाईप ऑफ बाउंड्री वॉल, जर आपल्या शाळेचा कंपाऊंड जर पक्का असेल तर आपण दगडी असेल तर आपण पक्क घेऊ शकतो, पक्का आहे पण जर तुटलेला असेल तर आपण तुटलेल्या या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर तात्पुरते असेल तर तात्पुरते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर नंबर ऑफ क्लासरूम युज्ड फॉर इन्स्ट्रक्शनल पर्पज, आपण शैक्षणिक कामासाठी वापरणाऱ्या वर्गखोल्यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर प्रायमरीसाठी किती वापरणार आहोत, त्यानंतर प्रायमरीसाठी आपण किती खोल्या वापरणार आहोत, शैक्षणिक कामाव्यतिरिक्त आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या खोल्यांची संख्या या ठिकाणी लिहिणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी क्लासरूम बाय कंडिशन,
वर्ग खोल्यांची स्थिती या ठिकाणी पक्का, पार्शियल पक्का, कच्चा, टेंट जे असेल, गुड कंडिशन, नीड मेजर रिपेअर, नीड मेजर रिपेअर, म्हणजे कशा पद्धतीची आपल्या वर्ग खोल्यांची स्थिती आहे ती या ठिकाणी आपण माहिती भरणार आहोत. वेदर लँड इज अवेलेबल फॉर एक्सपेन्शन ऑफ स्कूल फॅसिलिटीज, आपल्याला शाळेच्या भौतिक सुविधा वाढवण्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध आहे का, असेल तर आपण ग्राउंड वगैरे असेल जागा उपलब्ध असेल तर येस करणार आहोत, जागा जर उपलब्ध नसेल तर आपण या ठिकाणी नो करणार आहोत. नंतर वेदर सेपरेट रूम फॉर हेडमास्टर टीचर प्रिन्सिपल अवेलेबल, या ठिकाणी जर आपल्या मुख्याध्यापकाचं जर सेपरेट खोली असेल तर आपण या ठिकाणी येस करणार आहोत. अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर आपण या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. पुढचा फॉर्म भरायचा आपल्याला टॉयलेट फॅसिलिटी, त्याच्यामध्ये जर द स्कूल हॅव टॉयलेट, आपल्या शाळेला टॉयलेट आहे का, तर असेल तर आपण येस करणार आहोत. येस केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या टॉयलेटची संख्या आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. मुलांसाठी किती आहेत, वापरात किती आहेत, मुलींसाठी किती आहेत, त्यापैकी वापरात किती आहेत, त्याचं नंबर ऑफ सीडब्ल्यूएसएन, सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याकडे असतील कमोड बसवलेले वगैरे, ते आपण या ठिकाणी घेऊन माहिती भरणार आहोत. तर माझ्या शाळेमध्ये कमोडचे टॉयलेट नसल्यामुळे आपण या ठिकाणी माहिती भरणार नाही. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ युरिनल्स अवेलेबल, विद्यार्थ्यांसाठी आपण जे मुतारी म्हणतो त्या किती उपलब्ध आहेत हे या ठिकाणी आपण भरणार आहोत. इथं विद्यार्थ्यांसाठी दोन आहेत, वापरात सुद्धा दोनच आहेत. त्याच्यानंतर पुढचा टॅब आपण ओपन करणार आहोत आउट ऑफ द टोटल नंबर्स, या ठिकाणी पुढची टॅब ओपन करणार आहोत. आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ फंक्शनल टॉयलेट युरिनल्स गिवन इन टॅबलेट 2.1.7, या ठिकाणी असणारी माहिती आपण भरणार आहोत. त्याच्यानंतर ही हँडवॉश स्टेशन फॅसिलिटी विथ सोप अवेलेबल नियर टॉयलेट, टॉयलेटमध्ये जर हँडवॉश स्टेशन असेल, मुलांना हात धुण्याची सुविधा जर असेल तर ती माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. वेदर ड्रिंकिंग वॉटर इज अवेलेबल इन द स्कूल प्रेमास, शाळेच्या आवारामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल तर येस करणार आहोत. जर ती सुविधा उपलब्ध असेल तर ती कोणत्या प्रकारची सुविधा शाळेमध्ये उपलब्ध आहे ते या ठिकाणी नमूद करणार आहोत. जर हँडपंप असेल, प्रोटेक्टेड वेल असेल, अनप्रोटेक्टेड वेल असेल, टॅप वॉटर असेल, नंतर बॉटल वॉटर असेल, पॅकेजेड वॉटर असेल किंवा इतर असतील, त्या ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला भरणं आवश्यक आहे. मी माझ्या शाळेमध्ये पाण्याचं नळ असल्यामुळे आपण या ठिकाणी टॅप वॉटर येस करणार आहोत. त्याच्यानंतर वेदर वॉटर प्युरिफायर आरओ इज अवेलेबल इन द स्कूल, आपल्या शाळेमध्ये आरओ जर बसवले असेल तर आपण येस करणार आहोत, नसेल तर नाही. वेदर वॉटर क्वालिटी इज टेस्टेड फ्रॉम वॉटर ड्रिंकिंग, आपण जे नळाचं पाणी शालेय विद्यार्थ्यांना देत असतो त्या पाण्याचं टेस्टिंग केलेलं आहे, टेस्टेड असेल तर त्याचा रिपोर्ट आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असणं आवश्यक आहे. मी माझ्या शाळेमध्ये रिपोर्ट उपलब्ध असल्यामुळे येस करणार आहे. डज द स्कूल हॅव प्रोव्हिजन फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग, आपल्या शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग जर असेल तर आपण येस, नसेल तर नो. माझ्या शाळेमध्ये असल्यामुळे या ठिकाणी नो करणार आहे. त्याच्यानंतर वेदर हँड वॉशिंग फॅसिलिटी विथ सोप अवेलेबल फॉर वॉशिंग हँड्स बिफोर अँड आफ्टर मील, जेवणापूर्वी जेवणानंतर उपलब्ध असणाऱ्या हँडवॉश स्टेशनची संख्या असा या ठिकाणी आपण नमूद करणार आहोत. त्याच्यानंतर वेदर इलेक्ट्रिसिटी, आपल्या शाळेमध्ये विद्युत लाईटची सुविधा आहे का, शाळेमध्ये लाईट असल्यामुळे मी येस करतो. त्याच्यानंतर वेदर सोलर पॅनल, माझ्या शाळेमध्ये सोलर पॅनल असल्यामुळे मी नो करतो. त्याच्यानंतर वेदर स्कूल एज लायब्ररी फॅसिलिटी बुक बँक रिडिंग कॉर्नर, आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या पुस्तकांची संख्या, लायब्ररीमध्ये पुस्तकांची संख्या असेल तर, त्याच्यानंतर एनसीईआरटीची पुस्तकांची संख्या, त्याच्यानंतर बुक बँक, त्याच्यानंतर रिडिंग कॉर्नर, जी माहिती आहे ती आपण व्यवस्थित या ठिकाणी भरणार आहोत. मी माझ्या शाळेतली सर्व माहिती गेल्या वर्षी जशी आहे तशीच असल्यामुळे ती त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल करत नाही. त्याच्यानंतर डज द स्कूल हॅव फुल टाइम लायब्रेरियन, आपल्या जिल्हा परिषद शाळांना ग्रंथपालाची नेमणूक नसतेच बा, त्यामुळे या ठिकाणी आपण नो करणार आहोत. त्याच्यानंतर डज द स्कूल सबस्क्राईब टू न्यूज पेपर, शाळेमध्ये वर्तमान पेपर किंवा मासिक मागवत असेल तर आपण या ठिकाणी येस करणार आहोत. वेदर प्लेग्राऊंड फॅसिलिटीज अवेलेबल, आपल्या शाळेमध्ये जर खेळाचं मैदान असेल तर आपण येस करणार आहोत, नसेल तर ही माहिती जर आपल्या शाळेमध्ये जर प्लेग्राऊंडची माहिती उपलब्ध नसेल तर आपण या ठिकाणी नो केल्यानंतर ह्या टॅब आपल्याला ओपन झालेली दिसून येतील. आपल्या शाळेमध्ये ग्राउंड असल्यामुळे आपण या ठिकाणी येस करणार आहोत. वेदर मेडिकल चेकअप ऑफ स्टुडंट्स वॉज कंडक्टेड इन लास्ट अकॅडमिक इयर, गेल्या वर्षी आपल्या शाळेची आरोग्य तपासणी झालेली आहे का, तर येस, येस असेल तर किती वेळा, एकदा.
एक अंक या ठिकाणी नमूद करून घेऊ. त्याच्यानंतर डी वॉर्मिंग टॅबलेट गिव्ह टू गिव्हन टू चिल्ड्रन, आपल्या शाळेनं डी वॉर्मिंग टॅबलेट दिला असेल तर आपण कम्प्लीट टू डोसेस किंवा एक डोस दिला आहे, कारण दिला नाही ते आपण या ठिकाणी एक वेळेस दिले असल्यामुळे पार्शियली वन डोस असा या ठिकाणी देणार आहोत. त्याचं आर एन एम फॉलिक ऍसिड टॅबलेट दिले असेल तर आपण येस करणार. त्याचं वेदर रॅम फॉर डिसेबल चिल्ड्रन्स, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणारे जर रॅम शाळेमध्ये उपलब्ध असेल तर येस करू. माझ्या शाळेमध्ये असल्यामुळे या ठिकाणी येस करत आहे. आणि जर ते रॅम्प असेल तर रॅम्पला हँडरेल्स फॉर रॅम्प इज अवेलेबल, हँडरेल जर बसवलेला असेल तर आपण येस करणार आहोत. वेदर स्कूल या स्पेशल एज्युकेटर, तर या दिव्यांग मुलांसाठी असणारा जे मोबाईल टीचर असतात ते जर आपल्या शाळेमध्ये दररोज येत असेल तर आपण त्या ठिकाणी माहिती भरणार आहोत. केंद्र लेवलवर येत असतील तर केंद्र लेवलची माहिती भरणार आहोत, आणि येत नसतील तर आपण नो असं करणार आहोत. या ठिकाणी केंद्र लेवलवर मोबाईल टीचर काम करत असल्यामुळे मी या ठिकाणी दोन नंबरचे ऍट क्लस्टर लेवल निवडत आहे. त्याच्यानंतर वेदर किचन गार्डन इज अवेलेबल इन स्कूल, आपल्या शाळेमध्ये किचन गार्डन असेल म्हणजे किचन असेल तर आपण या ठिकाणी घेणार आहोत. डज द स्कूल हॅव डस्टबिन फॉर कलेक्शन ऑफ वेस्ट, आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या कचरा कुंडीची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. इच क्लासरूम, प्रत्येक वर्गात असेल तर येस, त्याच्यानंतर टॉयलेटमध्ये असेल तर येस, त्याच्यानंतर किचनमध्ये असेल तर येस, आणि किती विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये फर्निचर उपलब्ध आहे ते या ठिकाणी माहिती आपण भरून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपण पुढच्या पानावरती जाणार आहोत. या ठिकाणी एक माहिती आपली भरायची राहिलेली आहे, त्यामुळे आपल्याला ती माहिती आपली सेव्ह झालेली नाही. नंबर ऑफ सीडब्ल्यूएसएन फ्रेंडली टॉयलेट सीट्स, जर आपल्या शाळेमध्ये सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे जर टॉयलेट नसेल तर या ठिकाणी आपल्याला झिरो असं टाईप करून घेणं आवश्यक आहे. आपल्या नजर चुकीनं जर एखादी माहिती राहिली असेल तर ती माहिती पूर्ण केल्याशिवाय आपल्याला त्या पुढे ओपन होत नाहीत. अशा प्रकारे सर्व माहिती ज्या ज्या ठिकाणी रेड असा इंडिकेटर केलेला आहे त्या ठिकाणची तर माहिती आपल्याला भरणं आवश्यकच आहे, कंपल्सरी आहे. आणि सर्व माहिती भरल्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. पुढचं पेज या ठिकाणी फिजिकल फॅसिलिटीज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी असणाऱ्या आपल्या शाळेसाठी असणाऱ्या फॅसिलिटी ऑडिओ व्हिडिओ ऑडिओ व्हिज्युअल पब्लिक ऍड्रेस सिस्टीम, जर आपल्या शाळेमध्ये साऊंड सिस्टीम असेल तर आपण येस करणार, नसेल तर नाही. त्याच्यानंतर बायोमेट्रिक मशीन जर आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असेल तर आपण ते येस करणार, नाही तर नो. अशा प्रकारे माहिती करून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. पुढचं पेज आहे बघा कॉम्प्युटर अँड डिजिटल इनिशिएटिव्ह. आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या ज्या जे साहित्य आहे त्या साहित्यांची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. सुरुवातीला आपण लॅपटॉप, आपल्या शाळेमध्ये लॅपटॉप नोटबुक असेल तर आपण येस करणार, नसेल तर नाही. तर आपल्या शाळेमध्ये टॅबलेट आहे का, डेस्कटॉप आहे का, त्याच्यानंतर पीसीएस विथ इंटिग्रेटेड टीचिंग लर्निंग डिव्हायसेस असतील तर आपण येस करणार, नसेल तर नाही. नंतर डिजिटल बोर्ड्स विथ कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम अँड सोल्युशन, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम तर आपल्यामध्ये असेल तर येस, नसेल तर नाही. सर्व्हर, प्रोजेक्टर, एलईडी प्रोजेक्टर, प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा, अशा प्रकारची माहिती ज्या गोष्टी आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असतील तर त्या आपण या ठिकाणी येस करणार आहोत. मी माझ्या शाळेमध्ये एलईडी बसवलेला असल्यामुळे मी या ठिकाणी येस असं करतोय. आणि माझ्या शाळेमध्ये एकूण 4 एलईडी वर्गामध्ये बसवलेल्या आहेत. ही ती माहिती मी या ठिकाणी दुरुस्त करून घेत आहे. भरलेली माहिती, सर्व भरलेली माहिती आपण त्या ठिकाणी येस सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढच्या पानावरती जाणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं पेज आहे टीचिंग स्टाफ इन पोझिशन. टीचिंग स्टाफ, रेग्युलर टीचर, टोटल नंबर ऑफ टीचिंग स्टाफ, आपल्या शाळेमध्ये असणारा एकूण टीचिंग स्टाफचा या ठिकाणी आपण उल्लेख करणार आहोत. माझ्या शाळेमध्ये एकूण पाच शिक्षक आहेत, मुख्याध्यापक साहेब, नॉन टीचिंग स्टाफ आपल्या जिल्हा परिषद शाळेत नसतो बा. त्याच्यानंतर पाचच्या पाच शिक्षकांचा आधार कार्ड असेल तर या ठिकाणी पाच आकडा नमूद करायचा. आणि पुढचं आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती टिक क्लिक करून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या सर्व शिक्षकांची माहिती या ठिकाणी आपल्याला अद्ययावत करायची आहे. या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत, गेल्या वर्षी माझ्या शाळेमध्ये 6 शिक्षक होते आणि
त्या सुरुवातीच्या जून महिन्यामध्ये एका शिक्षकाची बदली झालेली आहे. ज्या शिक्षकाची बदली झाली त्या शिक्षकाची माहिती मी या ठिकाणी डिलीट करणार आहे आणि माझ्या शाळेमध्ये आलेल्या नवीन शिक्षकाची माहिती या ठिकाणी मी भरणार आहे. सुरुवातीलाच नाव या ठिकाणी माझ्या शाळेतून बदली होऊन गेलेल्या शिक्षकाची माहिती या ठिकाणी आहे, ती माहिती या ठिकाणी मी या ठिकाणून मी डिलीट करत आहे. डिलीट केल्यानंतर त्या शिक्षकाचं नाव या ठिकाणाहून निघून जाईल आणि बाकी उरलेल्या शिक्षकांची माहिती आपण या ठिकाणी एडिट करून त्याच्यामध्ये आवश्यक बदल करून आपण ती माहिती व्यवस्थित भरणार आहोत. या ठिकाणी फक्त दिलेल्या प्रशिक्षणाचीच माहिती आपल्याला या ठिकाणी अद्ययावत करावी लागणार. बाकी जवळजवळ सर्व माहिती गेल्या वर्षी दिलेली असते त्याच पद्धतीनं आहे. या ठिकाणी असणारा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी जी माहिती आपल्याला बदलावायची आहे ती माहिती बदलून आपण माहिती सेव्ह करणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा कम्प्लिटेड असा या ठिकाणी मेसेज आलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर दुसऱ्या शिक्षकाची माहिती आपण या ठिकाणी एडिट करणार आहोत. त्यामध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाचा तपशील फक्त आपल्याला बदलावा लागेल. बाकी सर्व माहिती जसं आहे तसं देऊन आपल्याला ते सर्व माहिती आपण जर त्यांचं एज्युकेशन वगैरे बदललेलं असेल तर ती माहिती या ठिकाणी आपल्याला बदलून घेऊन आपल्याला माहिती सेव्ह करायची आहे. अशा पद्धतीने सर्व शिक्षकांची माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या भरावायची आहे. सर्व शिक्षकांची माहिती भरल्यानंतर आपण या ठिकाणी मार्क ॲज कम्प्लीट या टॅबवरती क्लिक करून आपण पुढे जाणार आहोत. जर आपल्या शाळेमध्ये जर एखादा नवीन शिक्षक आला असेल, बदलीने असेल किंवा नव्याने रुजू झाला असेल तर त्या शिक्षकाची माहिती आपण या बटणावरती क्लिक करून आपण सर्व प्रकारची माहिती त्याची त्या शिक्षकाची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. आणि परत आपण सर्व माहिती भरल्यानंतर मार्क ॲज कम्प्लीट या बटणावरती क्लिक करून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. आपण आता पुढचा पेज ओपन करणार आहोत. त्याच्यामध्ये न्यू ऍडमिशन एनरोलमेंट अँड रिपीटर्स म्हणजे शाळेमध्ये आपण प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी जर प्रवेश दिला असेल तर त्याची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या मुलांच्या मधील वयानुसार आपण आकडेवारी या ठिकाणी भरणार आहोत. आपण इयत्ता पहिलीमध्ये जी प्रवेश दिलेली आहे ती संख्या या ठिकाणी आपण नमूद करणार आहोत. माझ्या शाळेमध्ये मी इथं 14 मुलांनी 14 मुलींना प्रवेश दिलेला आहे आणि ती शाळेत येण्या अगोदर ती कोणत्या अंगणवाडीत होती किंवा कोणत्या शाळेमधून आले आपल्या शाळेमध्ये दाखल झाले ती सुद्धा माहिती या ठिकाणी आपण भरणार आहोत. सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढच्या पेजवरती जाणार आहोत. पुढच्या पेजवर गेल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्गात प्रत्येक वर्गातील जातन्या पटसंख्या आपल्याला या ठिकाणी भरावं लागणार आहे. या ठिकाणी इयत्ता पहिलीमध्ये असणारी संख्या, माझ्या शाळेतील संख्या, जनरलमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मी या ठिकाणी भरत आहे. त्यानंतर एससी कॅटेगरीमध्ये असणारी संख्या आपण या ठिकाणी भरणार आहोत. एससी कॅटेगरीमध्ये असणारी संख्या भरल्यानंतर आपण या ठिकाणी परत ओबीसीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण या ठिकाणी भरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या वर्गाची एकेका वर्गाची आपण माहिती भरत जाणार आहोत. या ठिकाणी मी पहिलीची संपूर्ण माहिती भरलेली आहे. आता दुसरीची माहिती भरत आहे. दुसऱ्याच्या वर्गामध्ये असणारी पटसंख्या, जनरलमध्ये असणारी पटसंख्या आपण या ठिकाणी मुलं आणि मुली आपण या ठिकाणी भरून घेणार आहोत. त्याच्यानंतर एससीमध्ये असणारी पटसंख्या, त्याच्यानंतर ओबीसीमध्ये असणारी पटसंख्या, इयत्ता तिसरीच्या वर्गात असणारी पटसंख्या आपण या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर इयत्ता चौथीमध्ये असणारी जनरलमध्ये विद्यार्थी संख्या आपण या ठिकाणी भरणार आहोत. अशा प्रकारे सर्व शाळा वर्गातील जातन्या माहिती भरल्यानंतर आपल्या शाळेतील एकूण पटसंख्या या ठिकाणी दाखवत आहे. सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर आपण ही माहिती सेव्ह करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी भरणार आहोत. आपण मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शेख असेल, बुद्धिस्ट असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. सेव्ह केल्यानंतर पुढचा टॅब आपल्याला ओपन होईल. या ठिकाणी
आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, आधार कार्ड किती विद्यार्थ्यांना आहे ते मुलं मुली आपण या ठिकाणी टॅग करून घेणार आहोत. सर्व माहिती भरल्यानंतर आपण या ठिकाणी सेव्ह करून घेऊ. सेव्ह करून घेतल्यानंतर शेवटचा आपला टॅब असणार आहे ठिकाणी कम्प्लीट अँड नेक्स्ट, या टॅबवरती ओपन करून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. पुढच्या पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची आपल्याला वयानुपट आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. इयत्ता पहिलीमध्ये असणारे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी 6 वर्ष वयोगटामध्ये येते. इयत्ता दुसरीमध्ये असणारे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी 7 वर्ष वयोगटामध्ये आपल्याला दाखल करायचं आहे. इयत्ता तिसरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय आपल्याला 8 वर्षाच्या वयोगटामध्ये आपण दाखल करू. इयत्ता चौथीमध्ये असणारे विद्यार्थी संख्या आपण या ठिकाणी 9 वर्षाच्या वयोगटामध्ये आपण दाखल करणार आहोत, किंवा त्यापेक्षा जास्त वयामध्ये सुद्धा ही मुलं दाखल झालेली दिसतील. सर्व माहिती भरल्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती क्लिक करून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. परत आपण सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढच्या पेजवरती जाणार आहोत. पुढचा 4.5 महत्वाचा भाग, या ठिकाणी जर आपल्या शाळेमध्ये जर शाळाबाहेर मुलं दाखल झाले असतील तरच आपण या ठिकाणी माहिती भरायची आहे, आणि जर नसेल तर आपण 00 असं ठेवून सेव्ह करून आपण पुढच्या टॅबवरती जाणार आहोत. शाळाबाह्या मुलांच्या मधील जर दाखल झाले असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण जात नाही आहे, अल्पसंख्याकांची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर मार्क कॅश कम्प्लीट या टॅबवरती क्लिक करून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. पुढचं पेज आपल्याला ओपन होईल पहा, आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या CWSM विद्यार्थ्यांसाठी. आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी आपल्या शाळेमध्ये असणारे CWSM विद्यार्थ्यांची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. माझ्या शाळेमध्ये संपूर्ण इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गापर्यंत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक अस्थिव्यंग विद्यार्थी आहे, तो लोकोमोटर डिसॅबिलिटी याच्यामध्ये इयत्ता पहिलीचा विद्यार्थीने ते या ठिकाणी मी नमूद करत आहे. बाकी सर्व ठिकाणी 00 करून आपण 7 नेक्स्ट या बटनावर क्लिक करून पुढच्या पेजवरती जाणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या शाळेला दिलेले टेक्स्ट बुक्स म्हणजे आपल्या शाळेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जे आपण पुस्तकं दिलेले आहेत पुस्तकांची संख्या आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. त्याच्यामध्ये असणाऱ्या कास्ट या संख्या आपल्याला या ठिकाणी लिहावायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. पुढची पेज या ठिकाणी ओपन झालेली आहे ते असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना जे CWSM विद्यार्थी आहेत त्यांना आपण कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देतोय. त्याच्यामध्ये ब्रेल बुक असेल, ब्रेल किट असेल, जे काही साहित्य दिलं असेल ते सर्व माहिती या ठिकाणी भरून आपण सेव्ह अँड नेक्स्ट त्या बटनावरती क्लिक करून परत पुढच्या पेजवरती जाणार आहोत. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये मागील वर्षी जो सगळ्यात वरचा वर्ग होता त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचे 5 झाल्यांची संख्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आपल्या शाळेतील सर्वात वरचा वर्ग आहे आता 34. त्या 34 वर्गामध्ये असणाऱ्या मुलांची जातनी आहे संख्या आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. माझ्या शाळेतील मुलं जनरलमध्ये असणारी मुलं आणि मुली या ठिकाणी नमूद करतोय. त्याचप्रमाणे SC मध्ये असणारे मुलं आणि मुली या ठिकाणी नमूद करतोय. त्याच्यानंतर ST मध्ये असणारे, त्याच्यानंतर OBC मध्ये असणाऱ्या मुलं आणि मुली याची संख्या या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याच पद्धतीने या सर्व मुलांच्या मधील जर आपली मुलं जातनी आहे जर 5 झाले असतील तर ते 5 झालेल्या विद्यार्थी एकूण संख्येपैकी 5 झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आपण नमूद करायचं आहे.
एकूण 5 झालेले विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना 60% वर मार्क्स मिळाले ते सुद्धा या ठिकाणी आपण टाइप करून घेणार आहोत. माझ्या शाळेतील सर्व इयत्ता चौथीच्या विद्यार्थी गेल्या वर्षी जो पट होता मागील वर्षी तो सर्व पट या ठिकाणी भरलेला आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर सेव्हने या बटनावरती क्लिक करून आपण पुढच्या त्यावरती पुढच्या आपली टॅब ओपन होणार आहे. ते आपल्या शाळेला चालू वर्षामध्ये जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदानाची माहिती आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. त्यानंतर असणारे लायब्ररी गॅन सर्व प्रकारच्या अनुदानाची माहिती या ठिकाणी भरून आपण पुढच्या टॅबवर जाणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला लोकसहभाग जर काही मिळाला असेल ते सुद्धा माहिती आपण या ठिकाणी भरून आपण पुढच्या पेजवरती जाणार आहोत. यानंतर शेवटचं पेज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल. ह्यामध्ये असणारे सर्व पीजीआय मध्ये असणारे सर्व माहिती आपण व्यवस्थित या ठिकाणी भरून घेणार आहोत. सर्व माहिती आपण व्यवस्थित वाचून या ठिकाणी ओके करून घेणार आहोत. आपल्या शाळेमध्ये सीसीटीव्ही आहे का? आपल्या शाळेमध्ये आपल्याला अग्निशमन यंत्र आहे का? त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये नोडल टीचरची नियुक्ती केली आहे का? सर्व माहिती भरण्याचं आपण सेव्ह नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घेऊ. अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या या ठिकाणी टॅब ओपन करून घेऊ. सर्व माहिती भरल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी असणारी जे व्हॅलिडेशन आहे ती व्हॅलिडेशनची माहिती आपल्याला भरायला उपलब्ध होईल. त्यानंतर व्हॅलिडेशन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला 1-2 दिवसानंतर आपल्याला ते डाउनलोड करण्यासाठी सुद्धा टॅब आपल्याला ओपन या ठिकाणी नॉट येट ऍक्टिव्ह असा मेसेज आलेला आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आपला स्कूल डाटा सर्टिफाय करण्यासाठीचा त्याग उपलब्ध झाल्यानंतरच आपण ही माहिती सर्टिफाय करणार आहोत. सर्टिफाय करत असताना या ठिकाणी मुख्य अध्यापकाचं नाव, त्याचा मोबाईल नंबर व्यवस्थित पद व्यवस्थित आपण भरून या ठिकाणी माहिती भरून आपण ही माहिती सर्टिफाय करणार आहोत.